निसर्गाने पदरी वैगुण्य दिलं म्हणून काय झालं असं म्हणत अंधत्वावर मात करून आयुष्यात आलेल्या या अंधाराला दूर सारून अंध सागर पाटील यांनी आपलं जीवन प्रकाशमय केलंय. दुसऱ्यांना प्रकाश देण्यासाठी पाटील हा गेली 10 वर्ष विविध इलेक्ट्रॉनिक साहित्य स्वतः निर्माण करतोय. त्याच्या या कार्याला पाहून अनेक अंध व्यक्तींना जीवनाची नवी दृष्टी मिळाली आहे. सध्या आपण प्रोत्साहन या कला वस्तूंच्या प्रदर्शनात आहोत आणि या प्रदर्शनाचं वैशिष्ट्य असं आहे ते म्हणजे दिव्यांग व्यक्तींनी ज्या काही वस्तू बनवल्या आहेत त्या या वस्तू या प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत. आणि या प्रदर्शनात आज आपण सागर पाटील यांच्याशी बातचीत करणार आहोत. अंध असूनही त्यांनी इलेक्ट्रॉनिक अशा अनेक वस्तू बनवलेल्या आहेत. नेमक्या त्या वस्तू बनवण्याची प्रेरणा त्यांना कशी मिळाली आणि या वस्तू त्यांनी कशा बनवल्या या संदर्भात एकंदरीत त्यांचा जो प्रवास आहे त्याविषयी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सागर सर, आमच्या दिनमान चॅनलकडे तुमच्या प्रथमतः मी स्वागत करते. आपण अंध असूनही इलेक्ट्रॉनिक्सच्या इतक्या सुंदर वस्तू आम्ही पाहतोय बनवलेल्या आहेत, काय सांगाल त्याबद्दल? लहानपणापासून मला इलेक्ट्रॉनिक्सची आवड होती आणि कुठेतरी वेगळ्या पद्धतीने कुठेही नोकरी न करता काहीतरी स्वतःचा व्यवसाय करावा असा एक उद्देश होता. आणि त्यातून इलेक्ट्रॉनिक्सला मला घरातून थोडासा सपोर्ट वगैरे मिळत होता. कोणीही विरोध नाही केला, म्हणजे ब्लाइंड आहात म्हणून लाईटला हात लावू नको, शॉक लागेल वगैरे अशा प्रकारच्या कुठल्याही अडचणी माझ्यासमोर न ठेवता माझे घरचे आहेत ते प्रत्यक्ष माझ्यासमोर उभे राहिले की बाबा आम्ही असताना कर. आणि ज्या बेसिकली अडचणी येत होत्या त्या अडचणींवरती मात करण्यासाठी मी माझी स्वतःचे काही उपकरण बनवलेली. आणि ती उपकरणं बनवत बनवत जेव्हा गेलो तेव्हा एक अनुभव आला की नाही, आपण काही ह्या उपकरणांव्यतिरिक्त वस्तूही बनवू शकतो. मी राहणारा मूळचा अलिबाग रेवस नवखार माझं गाव आणि तिथे पहिल्यापासून लोडशेडिंग ही बेसिक अडचण होती. आणि इलेक्ट्रॉनिक गोष्ट मे आपले चार्जेबल टॉर्चेस वगैरे किंवा एमर्जन्सी लाईट्स असतात ह्यांचा सातत्याने वाढणारा खर्च, त्या नेहमी रिपेरिंग करायला लागतात. मग तीच माझी सुरुवात झाली की तिथून मी त्या रिपेरिंग करायला सुरुवात केली. लोकांच्या चार्जेबल टॉर्चेस वगैरे किंवा एमर्जन्सी लाईट्स माझ्या घरी रिपेरिंगला यायच्या आणि त्या रिपेरिंग करताना हळूहळू मार्केटची ओळख झाली. आणि मार्केटची ओळख झाल्यानंतर मग कळलं की ह्या सगळ्या खर्चिक गोष्टी आहेत, फार काळ टिकणाऱ्या नसतात. म्हणून मी सौर ऊर्जेवरती जरा जास्त भर घातला आणि आनंद होतो सांगताना की गेली 5 वर्ष माझं अलिबागचं जे घर आहे हे संपूर्णतः सौर ऊर्जेवर चालतं आहे. सौर ऊर्जेचा जो प्रकल्प तुम्ही सांगताय तो कसा साकारला? ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे की बेसिकली सौर ऊर्जेवर एखादं घर करायचं असेल तर तो साधारणतः 5 ते 7 लाखाच्या घरामध्ये खर्च जातो. आणि हा खर्च कमी करण्याच्या हेतूने मी बऱ्याच गोष्टींचा शोध घेत होतो की एवढा खर्च नेमका का होतो. तर आपण इन्व्हर्टर हा प्रकार जो असतो त्याचंच मशीन वापरून कमी ऊर्जेचा जास्त ऊर्जेमध्ये रूपांतर केलं जातं आणि पुन्हा मग आपण ते आपल्या इन्स्ट्रुमेंटला वापरलं जातं. किंबहुना फ्रीजमध्ये पण अशा काही बदल केलेले आहेत, मिक्सरमध्ये असे काही बदल केलेले आहेत. एकंदरीत सौर ऊर्जेच्या माध्यमातून तुम्ही बदल केलेला आहे. तर इलेक्ट्रॉनिक वस्तू म्हटलं तुम्ही मी बनवतोय, त्यापैकी काय उपकरणं तुम्ही बनवलेले आहेत त्याबद्दल माहिती सांगा. ह्याच्यामध्ये मी बेसिकली दाखवेन की मी 2-in-1 टॉर्चेस वगैरे काही बनवलेले आहेत. की ह्या 2-in-1 टॉर्चेसचं असं हे आहे की हा साधारणतः 250 मीटर लांब प्रकाश जातो आणि ह्या तुमच्या मोबाईल चार्जरने चार्ज करता येतात. ह्या बेसिकली म्हणजे मार्केटमध्ये जे बॅकलॉट आहेत एखाद्या गोष्टीचे जे ज्या कमतरता आहेत त्या कमतरता लक्षात घेऊन मी यंत्रसामुग्री बनवण्याची सुरुवात केलेली आहे. आता हे जे बनवताना येत आहेत म्हणजे दृष्टीही ना, तर त्या दृष्टिकोनातून तुम्ही कसं पाहता वस्तू बनवताना, त्यासाठी वेगळे उपकरणं तुम्ही केलेत का? हो, ह्यासाठी मी काही उपकरणं केलेली आहेत की जसं की चार्जेबल गोष्टी आहेत म्हटल्यावर त्याला प्लस मायनस म्हणजे निगेटिव्ह पॉझिटिव्ह करंट आला आणि तो किती वोल्ट आहे हे ओळखणं आलं. तर त्यासाठी मी काही एक यंत्र बनवलेलं आहे की ज्या यंत्राच्या सहाय्याने मला कळू शकतं की एखाद्या बॅटरीचं प्लस काय आहे मायनस काय आहे. हे साधारणतः एक यंत्र आहे की ह्या यंत्रामुळे मला कंटिन्युटी म्हणजे एखादी वायर ब्रेक झाली किंवा नाही हे प्रॅक्टिकली बोर्डमध्ये घालून करंट चेक करून गरज नाही. तर त्याऐवजी मी त्या वायरचं एक टोक ह्या वायरला आणि एक ह्या वायरला असं जेव्हा लावेन तेव्हा एक बीप असा आवाज येईल आणि मला कळेल की ती वायर कंटिन्युटली त्याची कंटिन्युटीची चेक होईल आणि मला कळेल की ती वायर व्यवस्थित आहे. सध्या आपण या क्षेत्रामध्ये किती वर्ष झालं कार्यरत आहात? मला बेसिकली लहानपणापासून आवड होती पण मी सगळ्या या वस्तू बनवून मार्केट याच्यामध्ये काम करायला जवळजवळ 11 वर्ष माझे 11 वर्ष मी काम करतो आहे या क्षेत्रामध्ये. आणि स्वतःची कंपनी रजिस्टर करून व्यवस्थितरित्या स्वतःचे मार्केटमध्ये काही प्रोडक्ट वगैरे मी LED बल्बसारख्या टॉर्चेस असतील, बल्ब असतील किंवा संगणकाला लागणाऱ्या काही गोष्टी असतील, सोलार चार्जर्स असतील, ह्या प्रकारचे काही इन्स्ट्रुमेंट गेली 5 वर्ष मी स्वतःचा व्यवसाय रजिस्टर करून मी करतो आहे. कसा आहे प्रतिसाद प्रदर्शनाला? प्रतिसाद खूप छान आहे आणि असाच तो मिळत राहावा अशी अपेक्षाही आहे. आता बघू, आता सुरुवात झालेली आहे, सुरुवात तर छान झाली आहे. आता पुढे अजून 2 दिवस आहे, आज आणि उद्या आहे, तर पुढे कसा काय आणखी किती मिळतं आहे ते बघूच या.
नक्कीच अंधत्वावर मात करून इलेक्ट्रॉनिक वस्तू एकसे बढकर एक इथं आपल्याला दिसत आहे. टॉर्च असू दे, एल ई डी बल्ब असू दे, त्यानंतर सौर ऊर्जेवर चालणाऱ्या काही लाईट्स त्यांनी तयार केलेल्या आहेत. आपल्या अंधत्व आणि व्यंगावर मात करून इतक्या छानपणे प्रगती केलेली पाटील यांनी आपल्याला सांगितलेली आहे. कॅमेरामॅन भारत प्रधानसह कल्याणी वाघमारे, दिनमान न्यूज, पुणे.